नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ग्रामीण परिसरामध्ये कडकडीत बंद. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आता धनगर समाजाकडून या आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा. चाकणमध्ये मराठा आंदोलनाला लागले हिंसक वळण. आणि सकल मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी संघटनांचा एक दिवसीय बंद. आता बातम्या सविस्तराने. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात मोर्चा काढलाय. त्यामुळे पुण्यात चक्काजाम झालाय. तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ग्रामीण परिसरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. पुणे नाशिक महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली आहे. त्याचबरोबर काही आंदोलनकर्त्यांनी वाहनांची तोडफोड सुद्धा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत राजगुरुनगर खेड मंचर परिसरात 11:00 सुमारास मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. मराठा मोर्चा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची हुज्जत घालत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे बराच काळ वातावरण चांगलंच पेटलं होतं. मात्र पोलिसांची संख्या जास्त असल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच आता धनगर समाजाकडूनही आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा सरकारला देण्यात आलाय. त्यासाठी समाजाच्या नेत्यांकडून 1 ऑगस्टला पुण्यातील कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे बैठक घेण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय. धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93,000 धनगर तर 19,50,000 बोगस आदिवासी दाखवले आहेत. यावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे 30% अनुदान, 30% नोकऱ्या या इतर समाजाने बोगसगिरी करून हडपल्या आहेत. त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार आणि बोगस लाभधारक आणि नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आमची सरकारकडे मागणी अशी आहे, आम्ही तुम्हाला काय मागत नाही. महाराष्ट्रातील 358 तहसीलदार, महाराष्ट्रातील 36 जिल्हाधिकारी, महाराष्ट्रातील 36 जात पडताळणी समिती यांच्याकडे माहिती अधिकाराखाली या राज्यामध्ये धनगड आहेत का, असतील तर त्यांना एसटीचे सर्टिफिकेट किती दिले आहेत आणि त्यांची जनगणना किती आहे अशी माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली निरंक आहे. एकही धनगड या राज्यामध्ये अस्तित्वात नाही. ही माहिती घेऊन जेव्हा आम्ही आदिवासी मंत्रालय मुंबईमध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की धनगडांच्या विषयी तुम्ही आम्हाला माहिती द्या, 9 माहितीचे अधिकार दिल्यानंतर त्यांनी आम्हाला माहिती दिली की या राज्यामध्ये 1981 ला 72,000, 1991 ला 97,000, 2001 ला 28,000 आणि शेवटची जनगणना 2011 ला झाली त्यामध्ये 48,000 धनगड या राज्यामध्ये आहेत. गावागावापर्यंत आम्हाला आता पोहोचायचं आहे. उत्तम रजवाडकर आणि मी पूर्ण वेळ आम्ही आता या कामामध्ये उतरलेलो आहे. त्यामुळं आमचे जे तुम्हाला पत्ते द्यायचे आहेत ते तुमच्या सरकारचा कोण प्रतिनिधी असेल त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मध्ये तुम्ही दिले तर चालतील, पण तुम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये औरंगाबादच्या सभेपर्यंत तुम्ही आम्हाला पत्ते द्यावे अशी मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आपल्याकडे विनंती करतोय. महाराष्ट्रातील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचा दाखला द्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय. आता बातमी आहे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाची. चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलाय. राजगुरुनगर व चाकण येथे मराठा समाजाच्या वतीनं महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चावर रास्ता रोको शांततेत पार पडल्यानंतर काही वेळानं चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. त्यावेळेस पोलिसांनी 20 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेक पोलीस अधिकारी यावेळेस जखमी देखील झाले आहेत. सकल मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी अडते व्यापारी संघटना आणि हमाल कामगार संघटना यांनी पुण्यात एक दिवसीय बंद पुकारलाय. मराठा समाजाने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला आज अडते व्यापारी संघाकडनं पाठिंबा देण्यात आलाय. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये आज भाज्या आणि फळांची आवक बंद आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी गेले काही दिवस मोर्चे शहरात निघतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज हमाल कामगार संघटना आणि अडते व्यापार संघटना यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय. एरवी गजबजणाऱ्या मार्केट यार्ड परिसरात आज यानिमित्ताने शुकशुकाट पाहायला मिळालाय. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093
21 03 14 34 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स बार दुबई अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्ही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 11 लाख पेक्षा जास्त व्ह्युअरचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय लोकांची मने. एखादी बातमी ठरतीये प्रभावशील, म्हणूनच होतीये फॉरवर्ड सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी आहे येरवडा कारागृहात केलेल्या वृक्ष लागवडीची. येरवडा खुल्या कारागृहात 500 आंबा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलाय. येरवडा खुले जिल्हा कारागृह वर्ग 1 पुणे 6 करता महाराष्ट्र शासनातर्फे 8500 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. त्यानुसार आज उद्दिष्टपूर्तीचा शेवटचा टप्पा पार पडलाय. आज 500 आंब्यांच्या वृक्षांची लागवड कारागृहाचे अधिकारी कर्मचारी आणि बंदी यांच्या हस्ते करण्यात आलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला असा सूर कारागृहातील बंदींकडनं निघाला आणि सर्व येरवडा कारागृहाचं वातावरण प्रफुल्लित आणि भक्तिमय झालंय. येरवडा खुल्या कारागृहात दिंडीने रोपांची मिरवणूक काढून वृक्षारोपण करण्यात आले. शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस असल्याचं मत यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले. अतिशय नेत्रदीपक आणि पवित्रमय वातावरणात दिंडीनं रोपांची मिरवणूक करून वृक्षारोपण ज्या ठिकाणी करायचे त्या ठिकाणी दिंडीच्या रूपानं ही वृक्षारोपणाची प्रक्रिया करण्यात आली. शासनाचं जे उद्दिष्ट आहे या विभागाला दिलेलं ते निश्चित यावर्षी पार पडेल. त्या कामी शासनाच्या विविध विभागाचं सहकार्य आहे, परंतु विविध सेवाभावी संस्था विविध नामवंत कंपन्या यांचं देखील सहकार्य आहे. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा GIC इन्शुरन्स कंपनी जी आहे त्याचा आहे. आणि त्यांनी आज अतिशय चांगले दर्जेदार असं 500 आंब्याची रोपं आणि 500 ट्री गार्ड दिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये या खुले कारागृह असेल किंवा राज्यातील इतर ठिकाणचे कारागृह असतील त्यांच्या CSR फंडामधून जे जे काही इथल्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टीनं इथलं निसर्गाचं पर्यावरण सुधारण्याच्या दृष्टीनं जे जे शक्य आहे ते मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. यावेळी शासनाचे भारतीय विमा निगमचे सहाय्यक महाप्रबंधक नामदेव कदम, कृषी भूषण गोविंदराव पवार, तुरुंगाधिकारी हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बातमी आहे तुम्हाला आम्हाला अचंबित करणारी. पुण्याच्या बुधवार पेठेतील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आज चक्क जिवंत मोर आढळून आलाय.
पुण्याच्या बुधवार पेठेतील जेके मार्केट या इमारतीच्या टेरेसवर आज चक्क जिवंत मोर सापडलाय. स्थानिकांनी याची माहिती पक्षीमित्रांना दिली आहे. त्यांनी टेरेसवर जाऊन पाहिले असता तिथे त्यांना पूर्ण वाढ झालेला पिसारा असलेला मोर दिसून आलाय. जखमी झाल्याने हा मोर उडू शकत नव्हता. त्यानंतर या मोराला टेरेसवरनं खाली आणण्यात आलं आणि इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात ठेवण्यात आलं. एवढ्या मध्यवर्ती भागात रहदारीच्या ठिकाणी हा मोर कसा आढळून आला याबाबतीत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या मोराची तस्करी तर करण्यात येत नव्हती ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. चॉकलेट भारतात 17व्या शतकात आला आणि त्याचा मोठा उद्योग भारतात उभा राहिला. मात्र खऱ्या चॉकलेटची चव आपल्या जिभेवर आस्तागायत पोहोचली नाही असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. अनेकदा दात किडतील अशा भीतीने आपण चॉकलेट खाणं टाळतो, मात्र चॉकलेट अनेक देशात औषध म्हणून सुद्धा वापरलं जातं. भारतीय बाजारात ते कँडी स्वरूपात विकलं जातं. अनेक गुणांनी संपन्न असलेल्या चॉकलेटवर संशोधन आणि प्रसार प्रचार करण्याच्या उद्देशाने पुण्यात प्रथमच इंटरनॅशनल चॉकलेट रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंगच्या सभागृहात या काउन्सिलिंगचं उद्घाटन करण्यात आलं. काउन्सिलिंगच्या माध्यमातून चॉकलेट उत्पादक कंपन्या, विपणन विभाग आणि कच्चा माल खरेदीवर आयात निर्यात घटक आणि शासकीय संस्था ह्या एका छताखाली एकत्र येऊन चॉकलेटचे शुद्ध स्वरूप भारतीय ग्राहकांना देण्यास प्रयत्न करणार आहेत, असे मत मंदार भोसले यांनी व्यक्त केलंय. ह्या क्षणाला आपल्या देशाची परिस्थिती जर तुम्ही चॉकलेटमध्ये बघाल तर चॉकलेट आणि कंपाऊंड हे दोन प्रकार असतात. कंपाऊंड म्हणजे जे सगळ्यात जास्त वापरलेलं जातं, जे एक चॉकलेटचं सबस्टिट्यूट आहे, ते डायरेक्टली चॉकलेट नाही आहे पण त्याला चॉकलेट म्हणून सगळ्यात जास्त त्याचा खप आणि वापर होतो. आपण कोणत्याही बेकरी शॉपमध्ये जाल, आपण कोणत्याही पेस्ट्री शॉपमध्ये जाल, सगळीकडे सगळ्यात जास्त जर भारतामध्ये जर ज्याचं कन्झम्पशन किंवा ज्याचा वापर होतो आहे ते आहे कंपाऊंडचा, चॉकलेटचा नाही. यावेळी काउन्सिलिंगचे अध्यक्ष सानी अवसरमल, कॅडबरी इंडिया कंपनीचे माजी तंत्रप्रमुख सोली केकोबाद, बिंद्रा हॉस्पिटलचे प्रमुख गुरविंदर बिंद्रा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुणे रेल्वे स्थानकावर चाकूने वार करून 1.5 कोटी रुपयांचे हिरे चोरून नेल्याचा रामका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यानेच बनाव केल्याचा तपासात उघडकीस आलं असून चाकू हल्ल्याच्या खुनाविषयी पोलिसांना संशय आल्याने त्यावरून त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणलाय. दरोडा प्रतिबंधक विभागाने चौघांना ताब्यात घेतले आहे तर कर्मचारी व त्यांच्या वडिलांना अटक केली आहे. अजय मारुती होगाडे वय 21 राहणार सायन कोळेवाडी मुंबई आणि त्याचे वडील मारुती बाबू होगडे वय 55 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय हेगाडे यांनी आपल्यावर चाकूने हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद केले होते पण त्यांच्या पाठीवर व पोटावर झालेल्या जखमा या चाकूने वार केल्यानंतर होणाऱ्या जखमा त्या सदृश नसल्यानं पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला होता. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांनी केले आहे. 26 तारखेला राका ज्वेलर्स आणि इतर जे ज्वेलर्स आहेत त्यांचा मुंबईवरून जो जडणघडण करून तयार केलेला जो माल पुण्यामध्ये घेऊन येतात तो अजय होगडे नावाचा एक त्यांच्याकडचा कामगार आहे. तो पुण्याला येऊन रेल्वे स्टेशनला रेल्वेनी आला, त्या ठिकाणी त्याला लुटल्याबाबत त्यांनी फिर्याद दिली. जवळपास 1.5 कोटी रुपयाचा हा माल होता. यामध्ये क्राईम ब्रँच युनिट अँटी एक्स्ट्रॅक्शन सेलचे जे प्रभारी आहे रघुनाथ जाधव आणि त्यांच्या टीमने यामध्ये पुढील तपास केला. यामध्ये तपासादरम्यान यातील जो फिर्यादी आहे अजय होगडे जो माल घेऊन आला होता त्यानेच हा सर्व बनाव आपला भाऊ मित्र आणि वडील यांना सोबत घेऊन रचला होता आणि हा सर्व माल स्वतःच्या गावी नेऊन एका ठिकाणी पुरून दिलेला होता. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ग्रामीण परिसरामध्ये कडकडीत बंद. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आता धनगर समाजाकडून ही आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा इशारा. चाकणमध्ये मराठा आंदोलनाला लागले हिंसक वळण. आणि सकल मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी संघटनांचा एक दिवसीय बंद. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.